आजचा एकदम गावरान मेनू आहे आपला, ज्वारीच्या भाकरी आणि कांद्याची पात आणि त्यासोबत दही, कांदा, मिरची. चला आपण सुरुवात करूया. टाईम विथ रूपामध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कढईमध्ये मी 3 पळी तेल घेते. पळी छोटी आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता, पण पालेभाज्यांना थोडंसं जास्त तेल लागतं. तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यावरती आपण त्यामध्ये जिरं घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे आणि अगदी थोडंसं हिंग. मस्त तडतडून देऊया. त्यामध्ये मी तिळाचा वापर करते. थंडी असल्यामुळं तीळ जितके खाताल तितके छान गरमी तयार होते शरीरामध्ये. त्यासाठी फोडणीमध्ये मी थोडेसे तिळही घातलेले आहेत, छान आणि टेस्टीही लागतात. मध्ये आपण 4 लसूण टेचून टाकतोय. ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया, जेणेकरून कच्चे पण त्याचं निघून गेलं पाहिजे. आणि कांद्याची पात जी आहे, त्याचे कांदे जे आहेत पांढरे, ते मी वेगळे चिरून घेतलेले आहेत आणि पात आहे हिरवी, ती मी वेगळी चिरून घेतलेली आहे. तर त्यातले कांदे जे आहेत आपले पांढरे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. लसूण चांगला फ्राय झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे. आता आपण ते कांदे ॲड करून ते पण चांगले फ्राय करून घेतोय. कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय, तसंच आपण लाल मिरची पावडर घालतोय. मिरची पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी 1/4 चमचा जवळजवळ घातलेला आहे. त्यानंतर हळद घालतोय आणि हे आपण सगळे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हा कांदा व्यवस्थित फ्राय करायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाला तरच भाजीला छान टेस्ट येते, कच्चा लागत नाही तो. कांदा मस्त फ्राय झाला आहे, तेलही छान सुटलेलं आहे. यामध्ये जी पात आहे हिरवी चिरून ठेवलेली, ती आपण घालतो आहे. आणि आता आपल्याला हलवायचं व्यवस्थित. परत आपण झाकण ठेवून मधून मधून हलवून घेणार आहोत. शिजेपर्यंत आपल्याला ही कांद्याची पात व्यवस्थित हलवायची आहे. पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे. झाकण ठेवतीये. परत 1/2 मिनिटानंतर आपण हलवून घेणार आहोत. आपण ही कढई आता दुसऱ्या गॅसवरती घेतोय आणि इकडे तवा ठेवतोय. आपण भाकरी करून घेणार आहोत, पण मधून मधून भाकरी करताना कांद्याची पात आपल्याला हलवायची आहे हे विसरायचं नाही आहे. एका बाजूला आपण तवा तापायला ठेवलेला आहे आणि एका बाजूला आपण कोमट पाणी करून घेतलेलं आहे. परातीमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. कोमट पाण्याने आपण ते ज्वारीचं पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत. भाकरीसाठी जे पीठ आपण मळतो ते थोडंसं घट्ट मळायचं आहे, कारण एकदम जर पातळ झालं तर भाकरी नीट जमत नाहीत. तर हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित ते मळणं जास्त जरुरी आहे. मस्त मळून मळून घेऊया. पातेल्याने कदाचित खूप जास्त पाणी पडेल म्हणून मी ग्लासाचा वापर करते. ग्लासाने आपण थोडं थोडं पाणी घेऊया आणि एकदम चांगली असं पीठ मळून घेऊया. थोडंसं घट्टसरच घ्यायचं. जेव्हा भाकरी थापतो त्याच्या अगोदर आपण परत एकदा पाण्याचा हात लावून ते मळून घेऊ शकतो. मळून मळून पीठ चांगलं मऊसूत झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता पाण्याचा हात घेऊन घेऊन मी मस्त मळून घेते. जितकं छान मळून होईल ना आपलं हे पीठ ज्वारीचं, तितक्या छान भाकरी फुगतात. मधून मधून आपण भाजी पण हलवत राहायचंय. चुकून ती करपायला नको, त्यात आपण पाण्याचा वापर जराही करत नाही आहे. त्यासाठी व्यवस्थित हलवून हलवून आपण ती शिजवून घेणार आहोत. आपलं ज्वारीचं पीठ ऑलमोस्ट आपलं मळून झालेलं आहे. त्यामधून थोडासा गोळा आपण काढून घेतोय. त्याला थोडासा पाण्याचा हात लावून परत एकदा घेणार आहोत. थोडं सॉफ्ट मस्त झालं की हातावर आपल्याला जितकं पीठ हवं आहे तितकं आपण घेतो आहे. जितकी तुम्हाला भाकरी जमते छोटी मोठी तितकं आपण पीठ काढून घेऊया.
पोळपाटावर मी ज्वारीचं पीठ घेते थोडंसं चाळणीनी, म्हणजे आपली भाकरी चिटकत नाही पण पीठ थोडं घ्यायचं. जास्त पीठ जरी तुम्ही घेतलं तरी भाकरी सरकत नाही. मग थापताना थोडासा हात घेते पिठाचा दोन्ही बाजूला लावून आणि एक छोटीशी भाकरी हातावरती आपण करून घेऊया. अंगठा आणि चार बोटं ह्यांच्यामध्ये भाकरी आता मस्त थापून घेऊया. पूर्ण हाताचा वापर करते, म्हणजे बोटं नुसती नाही मी प्रेस करते तर तळवा पण मी प्रेस करते आणि व्यवस्थित एकसारखी सगळीकडून थापून घेते. आणि आपण व्यवस्थित तो पिठावर जी बाजू टाकली आहे ती आपण तव्याच्या वरती आली पाहिजे असं आपण भाकरी घेणार आहोत उचलून. हां, आता हात घालून आपण असं टाकणार आहोत. भाकरी उचलून आपण तव्यावर घेतोय. पिठाची बाजू वर आलेली आहे, त्याला आपण लगेचच पाण्याचा हात लावतोय. पूर्ण भाकरीला व्यवस्थित सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत गॅस आपण लो फ्लेमवर ठेवतोय. पाणी लावून झालं की आपण गॅस वाढवणार आहोत आणि आपण वरची जी बाजू आहे पाणी लावलेली ती सुकली की आपण ती भाकरी पलटणार आहोत. पाणी वरचं थोडं सुकलेलं आहे, खूप नाही, अगदी थोडंसं ओलावा थोडासा कमी झाला की आपण ती भाकरी पलटी करतोय. आता आपण खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी आता भाकरी म्हणजे उलटी करण्यासाठी ट्राय करते पण भाकरी निघत नाही आहे, तर अशा वेळेस अजिबात घाई करायची नाही आहे. थोडी अजून आपल्याला ती शेकून द्यायची आहे. जेव्हा चांगली शेकते ना त्यानंतर ती लगेचच रिकामी होते तव्यापासून. आता बघा चांगली शेकली गेल्यावर लगेच उचलली जाईल, है ना. आता आपण ती पलटी करूया. थोड्याशा किनारीला मी अगदी थोडंसं अलगद प्रेस करते जेणेकरून मस्त भाकरी आपली फुगलेली आहे. आता आपण दोन्ही बाजूनी गॅसवरती ती भाकरी शेकून घेतोय. तयार झाली आपली मस्त ज्वारीची भाकरी. इतकी काही अवघड नाही आहे. दरवेळेस जर तुम्ही एक दोन भाकरी ट्राय केल्यात तर नक्की काही दिवसांनी मस्त भाकरी जमतात आणि भाकरी पचायलाही खूप चांगल्या असतात ज्वारीच्या, तर नक्की याचा वापर आहारामध्ये केला पाहिजे. आपलं मस्त आजची रेसिपी, आजचा मेनू तयार झाला आहे. ज्वारीची भाकरी आणि मस्त कांद्याची पात. कांद्याची पात मंदमंद हलवून व्यवस्थित मी शिजवून घेतलेली आहे. जे पाणी सुटलं होतं कांद्याच्या पातीला ते पूर्णपणे आता सुकलेलं आहे, व्यवस्थित ड्राय झालेली आहे. हलवून पाहतोय आपण आणि चांगली शिजलेली आहे. आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट ॲड करते. थोडासा भरडा आहे आणि आता आपण परत एकदा हलवून घेऊया. एकदम जबरदस्त अशी कांद्याची पात आपली टेस्टी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की हबेत आवडेल. ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात, मस्त कांदा मिरची, एखादं लोणच्याची फोड किंवा दही, नक्की ट्राय करा आजचा मेनू आणि मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.